मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात चाहते आहेत. सचिनचा असाच एक निस्सीम भक्त नागपूरमध्ये आहे. घरची बेताची परिस्थिती असली तरी क्रिकेटच्या दैवताचा दुर्मिळ ठेवा या सचिन वेड्यानं जपून ठेवलाय. रूपकिशोर कनोजिया, त्यांना क्रीडा क्षेत्राची माहिती जमा करण्याचा छंद आहे. अगदी ऑलिम्पिक, फुटबॉल विश्वचषक ते क्रिकेटपर्यंतच्या दुर्मिळ आठवणी आणि वस्तूंचा संग्रह त्यांच्याकडे आहे. मास्टर ब्लास्टर सचिनचे तर ते निस्सीम भक्त. सचिनवरील स्विस कॉईन, विविध पोस्ट तिकीटं, माहितीपत्रक, मिनिचर, शिटलेट, इतकंच काय तर सचिनचं चित्र असलेल्या लॉटरीही त्यांच्याकडे आहेत. मास्टर ब्लास्टरच्या जन्मतारखेची नोटसुद्धा त्यांनी शोधून संग्रहात ठेवली आहे. मैंने सचिन की आत्मकथा मेरे पास है फिलहाल में. उसके बाद में जो उसका जन्म तारीख का जो नोट निकला वो मैंने है मेरे पास. चावल के दाने में सचिन तेंदुलकर का नाम लिखा हुआ है वो अपने पास है. उसके अलावा फिर जो उसकी लैटरी की टिकट निकली थी 2013 में संन्यास लेने के बाद में, वो लैटरी की टिकट मेरे पास है पूरी वाली. उसके बाद में जो गवर्नमेंट ऑफ भारत सरकार ने जो 200 टेस्ट मैच के अवसर पर जो उसने फर्स्ट डे कवर निकाले वो एक न होते हुए मैंने 200 टेस्ट मैच के 200 जमा करके रखा हो. याशिवाय सचिननं क्रिकेट कारकिर्दीत मोठा माइलस्टोन गाठला की रूपकिशोर सचिनवरील देशभरातील वृत्तपत्रांचे विशेष अंकही आपल्या संग्रहात जमा करायचे. सचिननं जेव्हा 100वं शतक झळकावलं आणि त्यानं क्रिकेटमधून जेव्हा संन्यास घेतला त्यावेळी देशभरातील वृत्तपत्रांनी सचिनवरील विशेष अंक प्रकाशित केले होते. ही सर्व वृत्तपत्रं त्यांच्याकडे आहेत. मैं मातृसा संघ में धोबी की नौकरी करता था और उस नौकरी करते हुए जो भी मेरे को थोड़े थोड़े पैसे बचते थे उसके ऊपर मैं सचिन के जितने भी प्रकार के मेरे सामने जो भी उसकी चीज़ आती थी वो सब खरीद खरीद के मैं रखता था. कि मेरी एक इच्छा है कि मैं सचिन तेंदुलकर से एक बार मिले. और मैंने जो 200 फोल्डर उसके जो मैंने जमा करके रखा है अगर उसने एक फोल्डर में भी अगर मेरी सिग्नेचर हो गई तो मैं सब समझूंगा कि मेरा जीवन सफल हो गया. सचिन भक्त रूपकिशोर यांना खंत एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे क्रिकेट दैवताला प्रत्यक्ष न भेटता आल्याची. मात्र त्यामुळे त्यांच्या सचिन भक्तीत कुठलीही कमतरता झाली नाही. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.